आजच्या व्हिडिओत आपण शिकलो की वस्तूंना आपण वेगवेगळ्या प्रकारे कसे बघू शकतो. ह्या व्हिडिओत आपण मजेदार उदाहरणांच्या मदतीने ह्याविषयी आणखी जाणून घेऊ. बबन गग्गूला सांगतो आहे की राजू आणि बबलूने त्याला कसे फसवले आणि आईस्क्रीमचे पैसे दिले नाहीत. बबन, तू काळजी करू नकोस, मी त्यांना धडा शिकवेन, गग्गू बबनला म्हणाला. दुसऱ्याच दिवशी राजू आणि बबलू खेळणी विकत घेण्यासाठी गग्गूच्या दुकानात गेले. गग्गू त्यांना हसत म्हणाला, तुम्ही दोघे खरच हुशार आहात. मी तुम्हाला ह्या पुस्तकात 3 वस्तूंची चित्र दाखवेन आणि तुम्ही योग्य प्रकारे वस्तू ओळखू शकलात तर मी तुम्हाला ती वस्तू फुकट देईन, नाहीतर तुम्हाला मला त्या वस्तूची दुप्पट किंमत द्यावी लागेल. समजलं? राजू आणि बबलू आनंदी झाले कारण त्यांना वाटले की ते गग्गूला सुद्धा तसेच मूर्ख बनवू शकतील जसे त्यांनी बबनला बनवले होते. ते दोघे पटकन म्हणाले, चालेल. गग्गूने पुस्तक उघडले आणि त्यांना हे चित्र दाखवले आणि ही वस्तू ओळखायला सांगितली. राजू आणि बबलू विचार करू लागले. हे तर खूपच सोपे आहे. ही एक पेन्सिल आहे. वरील दृश्य टॉप व्ह्यू पेन्सिल अशीच दिसते. दर्शनी भाग फ्रंट व्ह्यू बघितल्यावर अशी दिसते आणि बाजूने पाहिल्यावर अशी दिसते. गग्गू राजू आणि बबलूला म्हणाला, हे पुढचं चित्र आहे. गग्गूने पान पलटले आणि म्हणाला, तुम्ही चित्र ओळखण्यात राजू आणि बबलूची मदत करू शकाल? विचार करा, विचार करा. ओहो, राजू आणि बबलू अजूनही ही वस्तू ओळखू शकलेले नाहीत. हा एक केक आहे. केकचा दर्शनी भाग फ्रंट व्ह्यू असा दिसतो. वरील दृश्य टॉप व्ह्यू असा दिसतो आणि साइड व्ह्यू असा दिसतो. गग्गू म्हणाला, हे तुमच्यासाठी शेवटचे चित्र आहे. चला बघूयात कमीत कमी तुम्ही ही तरी नीट ओळखू शकता की नाही. राजू आणि बबलूने पूर्ण प्रयत्न केले पण ते ती वस्तू ओळखू शकले नाही. ते निराश होऊन म्हणाले, आम्ही सुद्धा हे ओळखू नाही शकत. तुम्ही हरलात. हा एक कॅरम बोर्ड आहे. कॅरम बोर्ड बाजूने असा दिसतो. दर्शनी भाग फ्रंट व्ह्यू असा दिसतो आणि वरील दृश्य टॉप व्ह्यू असा दिसतो. आता मला माझे पैसे देऊन टाका. पण सध्या आमच्याकडे पैसेच नाहीयेत. चला मग आता इकडे 10 उठा बशा काढा तुम्ही. राजू आणि बबलू उठा बशा काढू लागले. तेवढ्यात बबन गग्गूच्या दुकानाच्या मागून येतो आणि त्यांच्यावर हसायला लागतो. तो एवढा वेळ दुकानामागे लपून बघत होता की गग्गू ह्या दोघांना कसा धडा शिकवत होता ते. आपण शिकलो, ह्या व्हिडिओत आपण मजेदार उदाहरणांच्या मदतीने वस्तूंना वेगवेगळ्या बाजूने पाहून बनवलेली चित्र पाहून ती ओळखायला शिकलो. पुढच्या व्हिडिओत आपण वस्तू वेगवेगळ्या बाजूने पाहण्याशी संबंधित काही गैरसमज जाणून घेऊया. धन्यवाद.